नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि कसा चाललाय तुमचा अभ्यास? छान चाललाय, व्हेरी गुड. तर इयत्ता 6वीच्या मुलांसाठी मी आज शिकवणार आहे भूगोलाचा 4था धडा, हवा व हवामान. सांगा पाहू, भारतातील पुढील ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढील प्रमाणे आहे. या तक्त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे सांगा. आता जेव्हा तुम्हाला एखादा तक्ता दिला जातो आणि त्यावरून जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतील तर तक्ता आधी तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायला पाहिजे. आता शहर आहे कोची, राज्य आहे केरळ, वेळ आहे दुपारचे 12:30 वाजले आहेत तिकडे, आणि तिकडची हवा कशी आहे तर ढगाळ हवा आहे. 2, भोपाळ मध्य प्रदेश, दुपारचे 12:30 वाजले तिकडे सुद्धा, आणि तिकडे कडक ऊन पडलेलं आहे. 3 आहे मसुरी उत्तराखंड, तिथे सुद्धा दुपारचे 12:30 वाजलेले आहेत, पण तिकडची जी थंड हवा आणि बेताचे ऊन आहे. आता हा आम्ही तक्ता जो दिला आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आता बघूया काय प्रश्न विचारलेली आहे त्यांनी. कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते कारण सांगा, म्हणजे कारणासहित सांगा. आता बघूया आपण कुठे कुठे काय काय आहे. तिथे ढगाळ आहे तर इकडे नाही वाळणार, आणि कडक ऊन आहे तिकडे वाळणार, आणि थंड हवा असेल आणि ऊन बेताचं असेल तरी सुद्धा कपडे वाळणार नाही. तर आमचं उत्तर आहे की भोपाळ मध्य प्रदेश मध्ये कडक ऊन पडते, तिथे हे लवकर कपडे आपले वाळतील. हो की नाही? कारण ही सांगितलं आपण का, तर कडक ऊन पडते म्हणून. कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का? आता कोची केरळ येथे ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण म्हणजे हवेमध्ये बाष्प जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपले हे जे कपडे आहेत ढगाळ वातावरणामध्ये वाळत नाहीत, फार उशिरा वाळतात. या ठिकाणांच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल? सांगा बघू, ही स्थिती कायम अशीच राहणार आहे का? इथे केरळमध्ये कायम ढगाळ वातावरणच राहणार आहे का? भोपाळमध्ये कायम ऊनच पडलेलं असणार आहे का? मसुरीमध्ये कायम थंड हवा आणि बेताचे ऊनच असणार आहे का? नाही, तर ऋतुमानाप्रमाणे तिकडे बदल होत जातात. ठीक आहे, वातावरणात बदल होत जातात. भौगोलिक स्पष्टीकरण. वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. वेगवेगळ्या जागेमध्ये हवेची जी स्थिती आहे ती वेगवेगळी आहे. कोचीला ढगाळ हवा आहे, म्हणजे सूर्यप्रकाश नाही. पावसाळा नुकताच सुरू आहे, त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. आता मी तुम्हाला बोलली ना, हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कपडे जे आहेत ते सुकत नाही, म्हणून कपडे लवकर वाळत नाही. अशी स्थिती तुम्हीही पावसाळ्यात अनुभवली असेल. आपण बोलतो ना, अरे पावसाळ्यामध्ये किती घट्ट पिळा कपडे, सुकतच नाही, आणि नाही सुकले 1-2 दिवसात मग ते वास मारायला लागत कपडे, मग मम्मी वैतागते, काय बाई कपडे सुकत नाहीयेत, असं होतं. मग अशी स्थिती तुम्हीही पावसाळ्यात अनुभवली असेल. भोपाळला कडक ऊन आहे, ओल्या कपड्यांतील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील. आता भोपाळला ऊन आहे त्यामुळे कपड्यांचे जे ओलाव्या असतो त्याचा लवकर वाफ होईल आणि कपडे लवकर सुकतील. मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असलेल्या तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते. आता मसुरी ही काय आहे, कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाशाची उष्णता कमी मिळते. पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते, थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो. ऊन आहे पण थंड हवा सुद्धा वाहत आहे, त्यामुळे सुद्धा कपडे लवकर वाळत नाहीत. आता मी जेव्हा कॉलेजमधून युथ फेस्टिवलच्या कॅम्पसाठी आम्हाला नेलं होतं, कुठे पटणाला नेलं होतं, सोनीपतला, तिथे एवढं कडक ऊन होतं ना, म्हणजे आमच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 41-42 ऊन म्हणजे आपण नाही सहन करू शकत एवढं कडक ऊन. तिथे आम्ही कॅम्पसाठी गेलो होतो ना तेव्हा एवढं कडक ऊन होतं, आणि आम्ही कपडे आहेत आमचे म्हणजे छान छान कपडे घेऊन गेलो होतो ना, तिकडे राहायचं होतं आम्हाला 22 दिवस,
दिल्लीला, दिल्लीच्या पुढे आहे पटना, हरियाणाच्या आधी असं त्यांच्याच मध्ये येत होतो, तर तिथे आम्ही होतो. तर असे कपडे धुतले आणि असं वाट टाकून आतमध्ये जाऊन तुम्ही बाहेर येऊन बघा, कपडे तुमचे असे कडक सुकलेले असायचे एकदम, आणि असे कडक एकदम इस्त्री केल्यासारखे स्टार्सने, आणि नवीनच कपडे होते आमचे. आणि काय झालं, ते उन्हाचा जो ताप होता ना, त्यामुळे आमचे जे कलर उडाले होते, आमच्या कपड्याचे जे कलर होते ना, डार्क राणी कलरचे ते पिंक कलर झाले होते 15 दिवसांमध्ये. अशी अवस्था होती आमची तिकडे गेल्यावरती, कुठे पटनाला. तर असं होतं हा. आणि आपण जेव्हा कुठे पण फिरायला वगैरे जातो की नाही, तेव्हा सुद्धा वातावरण थंड असेल तर आपल्याला सहन होत नाही, अति गरम असेल तर तेही सहन होत नाही, हो की नाही. तर असं असतं ते. आता वातावरणाची उष्णता, बाष्प, तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाहतात, हे झालं आपलं ना. वातावरणाच्या स्थिती याप्रमाणे सतत बदल होत असतात. वातावरणातील हे बदल आपण नेहमी अनुभवत असतो. अनुभवतो की नाही, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, सांगा पाहू तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढील पैकी कोणकोणती विधाने जुळतात ते पहा. याविषयी आणखी कोणती विधाने तुम्हाला सुचतात. आता पावसाळा आहे तर काल पाऊस पडत होता म्हणून ढगाळ वातावरण होतं, आज अजिबात पाऊस पडत नाही तर आज कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे 2 दिवस न सुकलेले कपडे आज आमचे सुकत आहेत. तर कालच्या आणि आजच्या ह्याच्यामध्ये एवढाच फरक झालेला आहे. आणि गरमही व्हायला लागली आहे, गरमही वाढत चाललं आहे. आणि परत पाऊस पडला की परत थंडी होईल वातावरण, आणि परत आम्हाला थंडी वाजेल, मग ऊन आला की लगेच आम्हाला गरम व्हायला लागतं. अशी सध्या आमची परिस्थिती आहे, ओके नाही. आता बघा, शेकोटीला बसलेली मुले, सकाळी थंडी होती, शेकोटी लावून बसले, दुपारी कडक उकडत होते, उकडत म्हणजे कडक ऊन होतं त्यामुळे गरम होत होते फार. दुपारी अचानक पाऊस आला. अरे वा, मी बोलते सगळं हेच लिहिले ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला बोलली तेच लिहिले या लोकांनी, कॉपी केली माझी. दुपारी अचानक पाऊस आला, पहाटे गार वारा सुटला होता, संध्याकाळी ढग जमा झाले होते, रात्री फार छान चांदणे पडले होते, वाऱ्याचीही छान झुळूक येत होती. बघा, आता मी तुम्हाला बोलली आणि तेच त्या लोकांनी सुद्धा आपल्याला इथे लिहून दिलेलं आहे. दिनमानामध्ये सुद्धा हवामानाचा, वातावरणाचा किती फरक पडतो ते बघा. आता हवा एखाद्या ठिकाणी, ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. अल्पकालीन म्हणजे थोड्या वेळासाठी असते. आता जसं मी बोलली की ढग आला, थंडी वाजली, पाऊस पडला, थंडी वाजली, ऊन आला, गरमी वाढ लागलं, असं घामाचा धारा वाहू लागला, असं यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. कळलं ना तुम्हाला, हवा 4 प्रकारच्या आहेत. अधोरेखित करा ते वाक्य. सांगा पाहू लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत. हो, आम्ही अनुभवले आहेत. त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हो, आम्ही लिहितो. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणतः कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहा. आता बघा, वर्षभराचे ऋतू सांगितले ना यांनी. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत थंडी असते. हा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, मार्च एप्रिल मे जून, जून मध्ये मग पावसाळा सुरू होतो. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कडक ऊन पडतो, त्याच्यानंतर परत थंडी पडते. हो ना, अशा प्रकारे हे ऋतू आहेत. मग तुम्ही कुठे राहता, तिकडचं कसं ऋतुमान आहे ते लिहा. तुम्ही पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो, कोणते कपडे घालतो सांगा बघू. लावा लावा जरा डोकं लावा. आता पटकन रेनकोट बोलले असेल कुणीतरी, हो की नाही. रेनकोट कपडे आहेत का तुम्ही घरी, के रेनकोट घालता का. मग कपडे घालतो ना, कपडे विचारलेत त्यांनी, ठीक आहे. तर आपण कसे लवकर सुकणारे कपडे घालतो, पातळ असे मलमलचे किंवा सिंथेटिकचे कपडे किंवा नायलॉनचे कपडे ज्याच्यामध्ये पाणी पकडून राहत नाही, असे कपडे आपण पावसाळ्यामध्ये घालतो, ठीक आहे.
लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो? कधी वापरतो लोकरीचे कपडे सांगा बघू. स्वेटर कधी घालता तुम्ही? स्वेटर, मफलर घालता. मग कान टोपी पाहिजे तुम्हाला, थंडी किती वाजते नाही का, मग स्वेटर घालतो. मग कधी घालता ते? थंडीच्या थंडीच्या ऋतूमध्ये. तलम सूती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात? तर तलम सूती कपडे प्रामुख्याने उन्हाळ्यात वापरतात. का वापरतात सांगा बघू. कारण ह्या कपड्यांमध्ये एकतर गरम होत नाही आणि सूर्यप्रकाशामध्ये हे कपडे लवकर गरम होत नाही, ठीक आहे. आणि आलेला घाम सुद्धा ते शोषून घेतो, म्हणजे अंगातून घामाच्या धाराने वाज, ठीक आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण. हवामान. तुमचे असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. असतो की नाही? उन्हाळा किती, हिवाळा किती आणि पावसाळा किती महिने असतो? प्रत्येकाची कालावधी आहे. सर्वसाधारणपणे वर्षाच्या याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. अनुभवता की नाही तुम्ही? वर्षभरामध्ये उन्हाळा, नंतर पावसाळा, नंतर हिवाळा, मग परत उन्हाळा, मग पावसाळा, मग हिवाळा, परत उन्हाळा, मग पावसाळा. अरे हा थंडी पडली वाटतं, अरे पाऊस येणार आता, अरे कडक ऊन सुरू झालं, घामाचा धारा वाहत आहे. तर हे आपण वर्षानुवर्षे अनुभवतोय ना, वातावरणात होणारे बदल. तर सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. बघा, हे जे आता त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे. तर हे जे हवेचं जे निरीक्षण करतात ना हवामान शास्त्रज्ञ, आता एखाद्या ठिकाणी, आता समुद्र किनाऱ्यावरचे जी जागा आहे तिकडे साधारणपणे कशा प्रकारची हवा असते? कोरडी असते का ती दमट असते का काय असते? आपल्या इकडे मुंबईमध्ये दमट हवामान असते आणि कसे हवामान असते, शीत कोरडे म्हणा, उष्ण व दमट हवामान आपल्या मुंबईमध्ये असते. का? तर मुंबईच्या तिन्ही बाजूने समुद्र घेरलेला आहे म्हणून, ठीक आहे. आणि उष्ण व कोरडे हवामान असं जळगाव ह्या साईडला जनरली मला असं वाटतंय की तिकडे ना असं कोरडी पडते तसं, आणि उन्हाचे चटके सुद्धा भयंकर बसतात तिकडे. इवन पुण्याला मी गेली होती ना, तिकडचे सुद्धा उन्हाचे चटके मला अजिबात सहन होत नव्हते. हवामान शीत व कोरडे. शीत म्हणजे थंड. आता बर्फाळ प्रदेशात तुम्ही गेलात तर तिकडे अति थंड हवामान असतं आणि कोरडं हवामान असतं. त्यामुळे काय होतं, आपली जी त्वचा असते ती कोरडी पडते थंडीमध्ये. फाटली त्वचा, फाटली बोलतो ना आपण, तर ते अतिशीत मध्ये हवामान असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर हवेमध्ये आता ते लोक वर्षानुवर्ष या हवामानाचं निरीक्षण करत राहतात की काय काय आहे इकडे, नॉर्मली किती पर्यंत हवामान असतं, कशा प्रकारचं हवामान असतं. मग त्या अनुसार मग ह्या जागेचं हवामान हे आहे, ह्या जागेचं हवामान उष्ण व कोरडे आहे, ह्या जागेचं हवामान शीत व कोरडे आहे. काश्मीरचं वगैरे बघितलं तर तुम्ही, आणि गरम उष्ण व दमट हवामान या या जागेचं आहे. मग ते लोक एका निष्कर्षावरती येतात. आता हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. अधोरेखित करा हे वाक्य की हवेमध्ये तापमान, तापमान म्हणजे टेम्परेचर, वारे हवा आणि आर्द्रता, आर्द्रता म्हणजे त्याच्यामध्ये किती ओलावा आहे त्या हवेमध्ये, ते इत्यादींमुळे वारंवार हवा वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. दैनंदिन म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये
याचा परिणाम होतो, आपल्या जीवनशैलीवर आपल्याला परिणाम होतो. ठीक आहे. अति थंडी असेल तर आपण बाहेर पडताना स्वेटर घालतो, दिवसभर पंखा लावत नाही, हो की नाही? आणि तसंच जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं स्वेटर घालून बसा, तर बसणार का तुम्ही स्वेटर घालून? नाही बसणार का? गरज नाही आपल्याला त्यावेळी, उलट पंखा पाहिजे, एसी पाहिजे, हो की नाही? हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. आता हवेची अंगे मधला पहिला आपण घेऊया तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे पृथ्वीचा आवरण जे आहे ना, ते त्याला सूर्यापासून उष्णता मिळते की नाही? हा, या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. कळलं ना तुम्हाला? आता एका पृष्ठभागावरती जर उष्णता देत राहिलात तुम्ही तर तापतो ना तो भाग, गरम होतो की नाही तो भाग? तापलेल्या पृष्ठभागाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात आणि त्यामुळे हवे जवळची जी हवा असते ती तापते. मग त्याचा जो ताप असतो तो हळूहळू वाढत जातो. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अधोरेखित करा हे वाक्य. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतातच की समुद्र सपाटीपासून उंच गेल्यावर एकतर रिकाम्या जागा भरामध्ये विचारतील किंवा एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये सुद्धा विचारतील की समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. तर का कमी होते? तर सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवामान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुव वृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. कळलं का तुम्हाला? हा, विषुव वृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. आता वायुदाब, हवेला वजन असते, हे आपण शिकलोय ना पाचवी मध्ये की हवेला वजन असते म्हणून. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. होतो ना हवेचा दाब निर्माण? हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. वायुदाब कशास म्हणतात? तर हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वांच्या खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. हवेच्या दाब हा वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. कशामुळे? दाब पडल्यामुळे. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. कुठे? पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला ऊर्ध्व वायुदाब. अधोरेखित करा हे वाक्य. रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये हा प्रश्न विचारला जाईल. तापमानातील फरकामुळे देखील वायुदाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. आता बघा, क्षितिज म्हणजे काय? क्षितिज म्हणजे जिथे आपल्याला जमीन आणि आभाळ टेकलेले दिसतात, त्या ती जी एक लाईन दिसते ना आपल्याला, त्या लाईनला क्षितिज असं म्हणतात. किंवा तुम्ही जुहू बीचवर वगैरे गेले असेल किंवा कुठल्या तरी समुद्र किनाऱ्यावरती जाऊन जर तुम्ही दूरपर्यंत नजर एंड पर्यंत नेलीत ना, तर तुम्हाला असं दिसतं की आभाळ आणि समुद्र कुठेतरी एक झालेले आहेत. तर ते जे दिसतं ना आपल्याला एक लाईन, त्याला क्षितिज म्हणतात. ठीक आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला येणार आहे क्षितिज. ओके. तर क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. वारे जास्त वायुदाबाकडून
कमी वायू दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्यास वारा म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. वारा कशास म्हणतात हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. ठीक आहे. कमी व जास्त वायू दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. आता वायू दाब जो असतो ना तो कमी असेल तर कमी वारा वाहतो, जर जास्त असेल तर जोराचा वारा वाहतो. मग तो त्याच्यावर अवलंबून असतो की वारा कसा वाहेल, हे कशावर अवलंबून असतं, त्याच्या वायू दाबावरती अवलंबून असतो. कधी एकदम सुसर्याचा वारा येतो आणि कधी कधी हवाच दिसत नाही आपल्याला, असं होतं. आता आर्द्रता. वातावरणात बाष्प असते. असते की नाही बाष्प वातावरणामध्ये? असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. आता ना कितीतरी मुलांना बाष्प म्हणजे काय हेच माहिती नसतं. आता तुमची घरी मम्मी जेव्हा चहा वगैरे बनवते तेव्हा ते चहा उकळायला लागलं किंवा पाणी उकळायला लागलं की वरून वाफा येतात की नाही, त्या वाफेलाच बाष्प असे म्हणतात. किंवा वेपर, इंग्लिश मध्ये त्याला वेपर म्हणतात, वॉटर वेपर असं म्हणतात. ठीक आहे. तर वातावरणात बाष्प असते. तर आता बघा, ऊन सूर्याच्या उष्णतेमुळे हे जे नदी आहे, तलाव आहे, समुद्र आहे हे तापतं आणि हे तापून त्या पाण्याची वाफ होते आणि ते वाफ वर जाते. त्यामुळे आर्द्रता जी असते ना हवेमधली ओलावा तो वाढतो. ठीक आहे. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. आर्द्रता कशात म्हणतात? वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. आता जेवढं जास्त उष्ण हवामान असणार तेवढे पाण्याची वाफ जास्त होणार आणि त्यामुळे बाष्पाचं प्रमाण सुद्धा वाढत जातं. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आहे वृष्टी. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. लक्षात घ्या, हवेतील बाष्पाचे पाणी. आता हवेतील बाष्पाचे पाणी कशाच्या रूपात येते सांगा बघू? पृथ्वीवरती पावसाच्या रूपात येते. करेक्ट. आणि मग आणि हिम. हिम म्हणजे काय? हिम म्हणजे बर्फ. आता बर्फ जरी पडलं एखाद्या ठिकाणी तरी ते पाणीच आहे की नाही? ते वितळल्यानंतर त्याचं पाणीच होतं की नाही? मग हवेतील बाष्पाचे पाणीत व हिम म्हणजे बर्फात होणारे रूपांतरण म्हणजे पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. दोन दोन नावे लिहा. वृष्टीची रूपे पाऊस, हिम, गारा, दोन तीन पैकी कोणतंही लिहू शकता तुम्ही. हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात. तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. आता हवा कशी वाहते ही तिकडच्या वेळेनुसार सांगितली जातं. तर हवामान जे आहे ना ते दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. म्हणजे काश्मीर मधलं हवामान थंड आहे. ठीक आहे. कोकणामध्ये हवामान गरम आहे. रत्नागिरीचं हवामान गरम आहे. जळगावचं हवामान गरम आहे. एक उदाहरण देते मी तुम्हाला. तर हवामान जेव्हा आपण सांगतो ना तर त्याचा अभ्यास करून व्यवस्थितपणे हवामानाबद्दल सांगितलं जातं. आणि हवा हा आज फार हवा वाहतोय, फार वारा येतोय आज. आणि दुसऱ्या दिवशी अरे आज हवाच येत नाही, किती गरम होते असं बोलतो की नाही आपण. तर हवा वेळेनुसार सांगतात आणि हवामान जे आहे ते दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल
दीर्घ काळाने होतात. हवेत बदल होतो आपल्याला लगेच कळतं. तो की नाही अरे आता थंडी हवा येत होती, मला थंडी वाजत होती आणि आता लगेच एवढी गरमी व्हायला लागली आणि एकदम गरम हवा यायला लागली असं बोलतो ना आपण. तर हवामानामध्ये लगेच बदल होतात, पण हवामानामध्ये जे बदल होतात त्याला दीर्घ काळ लागतो. आता थंडी आली की ती 4 महिने असणार, गर्मी आली ती 4 महिने असणार, पावसाळा मग दमट हवामान ते 4 महिने असणार. तर ते सहज जाणवणारे नसतात. अक्ष वृत्तीय स्थान, समुद्र सपाटी पासून उंची, समुद्र सान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. आता बघा, हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते, अधोरेखित करा हे वाक्य. अक्ष वृत्तीय स्थान, पृथ्वीवरतील वृत्त तुम्हाला शिकवलेले आहेत, अक्षवृत्त आणि विषुववृत्त, ओके ने. मग अक्षवृत्तीय स्थान समुद्र सपाटी पासून किती उंचीवर आहे ते, समुद्र सान्निध्यात किती आहे ते, सागरी प्रवाह कोणत्या प्रकारचा आहे हे घटक हवामानावर परिणाम करतात. आता बघा, पावसाळ्यामध्ये वगैरे फार पाऊस वगैरे पडणार, अतिवृष्टी होणार आणि भरतीची वेळ ही आहे, तुम्ही घरातून बाहेर पडू नका. जर समुद्राला भरती आली आणि त्याच वेळी जर वादळ असेल आणि जोराचा पाऊस असेल आणि या समुद्राला भरती येणार असेल आणि अचानक समुद्राच्या भरतीमध्ये वाढ झाली, 5 फूटची जरी 2-3 फूटची जरी वाढ झाली तरी आपली मुंबई बुडायला काय वेळ नाही लागणार. म्हणून काय सांगतात, घराच्या बाहेर पडू नका, ओके नाही. तर त्यासाठी आपल्याला ते हे जे काय असतं सगळं घटक हवामानावर परिणाम करतात. त्याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे, सपाट जमीन आहे का डोंगराळ जमीन आहे का खडकाळ जमीन आहे ह्यावर सुद्धा अवलंबून असतात, ठीक आहे. आणि स्थानिक वारे, तिकडचे वारे कोणत्या प्रकारचे आहेत इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. समजलं का तुम्हाला, अतिशय महत्वाचा धडा आहे हा तुमच्यासाठी. आता जरा डोके चालवा, आहे ना डोके तुम्हाला, शाब्बा, हुशार आहेत माझे विद्यार्थी, सगळ्यांना डोके बघा, आश्चर्य आहे ना, व्हेरी गुड. तर आता जरा डोके चालवा. एक, थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल, काय करणार रे तुम्ही लोक थंड हवेच्या प्रदेशामध्ये, रेनकोट विकणार, मग छत्री विकणार, मग काय करणार सांगा ना, सांगा मला सगळं ऐकू येते, तुम्ही असं समजू नका. अरे आम्ही इथे घरी मोबाईल मध्ये बघतोय आणि टीचर कसं बघणार ऐकणार, आमचं मला सगळं ऐकायला येते. आता जिकडे थंडी आहे त्या प्रदेशात तुम्ही कोणता व्यवसाय करणार सांगा बघू मला. बरोबर, तिकडे आपण काय काय व्यवसाय करू शकतो, स्वेटर, मफलर, शाल, ब्लँकेट, गोधड्या, सॉक्स, हात मोजे, हो की नाही, हाच व्यवसाय होतो ना तिकडे थंडीच्या ठिकाणी. मग कोल्ड क्रीम अंगाला लावायला थंडीमध्ये, हो की नाही. मग ह्या सगळा व्यवसाय तिकडे कसा चालेल, जोरात चालेल. नाहीतर मग तुम्ही जर तिकडे रेनकोट आणि छत्र्या गेल्यात विकायला तर कोणी घेणार का विकत, अरे मग वेडा आलाय आणि थंडीमध्ये रेनकोट विकतो असं बोलतील ना मग आपल्याला. मग म्हणून कुठेही व्यवसाय करताना फार विचार करून करायचा असतो. आणि उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल, उष्ण हवा म्हणजे उन्हाळा, मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वेटर विकणार का तिकडे, मग रेनकोट विकणार नाही ना, मग काय विकणार तुम्ही, कॉटनचे सुतीचे कपडे, ओके नाही. मग हे तिकडे लोक जास्त प्रमाणात, मग पाण्याच्या बाटल्या, नारळाचं पाणी, कोल्ड्रिंक्स, ओके नाही, असं सगळं विकलं, थंड वगैरे आईस्क्रीम, मग सगळी लोक घेतील की नाही गर्मीमध्ये, की मग रेनकोट घेतलं छत्री दिलं तर कोणी घेणार आहे का, स्वेटर दिलं त्यांना घ्या विकत घ्या तर घेतील का कोणी तुमच्याकडून, नाही घेणार, तुम्ही तरी घेणार का. मग अरे विचार करावा लागतं, मग बिझनेस करायचा असतो माहितीये का तुम्हाला. म्हणून तर शिकवतात तुम्हाला सगळं, की तुम्ही मोठे झाल्यावरती ना तुम्हाला सगळं समजलं पाहिजे म्हणून. तर आता बघूया पुढे काय आहे. पुढील पाठात आपण तापमान या हवेच्या अंगाची अधिक माहिती घेऊया. अच्छा, आता म्हणजे संपला धडा आपला, अरे वा छान.
हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या ठिकाणाच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणाच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपण शिकलो ना आता, कुठे गरम असते, कुठे थंड असते, कुठे दमट असते. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत म्हणजे थंड, तर कोठे उष्ण म्हणजे गरम, कोठे दमट म्हणजे असं बाष्प असलेलं, तर कोठे कोरडे असते. ठीक आहे, ड्राय क्लायमेट म्हणतात त्याला. माहित आहे का तुम्हाला, हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. आता बघा, या हवामानाचा परिणाम सजीव सृष्टीवर होतो की नाही? सजीव म्हणजे कोण सांगा बघू आधी मला. सजीव कुणाला म्हणतात? हा, ज्याच्यामध्ये जीव आहे. तर आपण माणसं आहोत, आपल्याचा जीव आहे का फक्त? मग कोणाकोणामध्ये जीव आहे सांगा बघू. कोण कोण सजीव आहे तुमच्या आजूबाजूला सांगा बघू जरा मला. हा बरोबर, तुमची जो दादा ताई मम्मी डॅडी सगळे सजीव आहेत ना, माहिती आहे मला ते. अजून पक्षी आहेत, प्राणी आहेत हो की नाही, आणि वनस्पती आहेत की नाही, झाड सुद्धा सजीव आहेत की नाही. मग सजीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे, असे ज्यांना अन्न हवा पाणी लागतो, ज्यांच्यामध्ये वाढ होते, ते कोण असतात? सजीव असतात. ठीक आहे, तर या हवामानाचा परिणाम सजीवांवर सुद्धा होतो. बहुतांश सजीव सृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार निवारा या बाबींवर ही हवामानाचा परिणाम होत असतो. आता थंड कटिबंधात राहणारे पक्षी प्राणी वेगळे असतात, उष्ण कटिबंधात राहणारे पक्षी प्राणी वेगळे असतात, आणि समशीतोष्ण वातावरणामध्ये प्राणी राहणारे ते जरा वेगळे असतात. तर अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणची हवा जशी असते, तिकडे जे राहणारे सजीव आहेत त्या वातावरणाची अनुकूल असे त्यांची शरीर रचना असते, आणि त्यांचा आहार वगैरे पण तसा असतो. आहार म्हणजे काय? आहार म्हणजे खाणं पिणं, ते जेवण वगैरे जेवतो की नाही आपण, त्याला आहार म्हणतात. निवारा म्हणजे राहण्यासाठी घर. आता पावसाळा असेल तिकडे उतरत्या छपऱ्याची घरे असतात हो की नाही, उन्हाळ्यामध्ये सपाट घरे असतात, आणि ह्याच्यामध्ये निवारा याच्यावरही हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. ठीक आहे, तर पृथ्वीवरील पाण्याचे वितरण कोण नियंत्रित करते? हवामान नियंत्रित करते. मला हे येते. काय येते? परिसरातील हवेचे वर्णन करणे. हो, येते. वेळोवेळी हवेत होणारे बदल ओळखणे. हो, येते. हवेच्या अंगाचा विचार करून हवामानाच्या बदलाची चर्चा करणे. करू शकतो आपण चर्चा. हवा व हवामान यातील फरक सांगता येणे. सांगा बघू आता, हवा आणि हवामानामध्ये हवा बदलत असते, पण हवामान हे दीर्घकाळ चालतं की नाही? आपण अभ्यास केला आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही जर व्यवस्थित धडा पाहिला असेल तर तुम्हाला समजणार. आता ह्याच्या खालची जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती मी लवकरच तुम्हाला अपलोड करणार आहे. तोपर्यंत हा जो धडा आहे तो व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, समजा ना तुम्हाला धडा, आणि कसा वाटला मी शिकवलेला तुम्हाला धडा मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. हा, आणि जर तुमच्या काही शंका असतील, काय तुम्हाला समजत नसेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा. मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवी, खास तुमच्यासाठी सर मी सुरू केला आहे हा नागरत्ना चॅनल. आणि बरं का मुलांनो, आपला जो चॅनल आहे ना शालिनी उगलीकर, त्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत, त्यामुळे युट्यूब कडून मला सिल्वर बटनचा पुरस्कार भेटलेला आहे. तर त्याबद्दल सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा. आणि इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या मुलांसाठी मी व्हिडिओज बनवणार आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं, धडे, कविता सगळं शिकवणार. निबंध लेखन, पत्र लेखन, कथा लेखन सर्व काही तुम्हाला एकाच चॅनलमध्ये भेटणार आहे. त्यामुळे 10 चॅनलमध्ये शोधाशोध करायची तुम्हाला काहीही गरज पडणार नाही. हो की नाही चांगली गोष्ट? मग तुम्ही आता काय करणार? येस, तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू, आणि जर केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा,
आणि बेल आयकन टॅप करायला विसरू नका. आणि जे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक आहेत ना, सगळ्यांना फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक. आणि हे आहे एकदम फ्री, मुफ्त, मोफत मोफत मोफत. त्यामुळे एकही पैसा तुम्हाला खर्च न करता फक्त फॉरवर्ड करायचं आहे माझ्या चॅनलचं लिंक. तर माझा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत. हीच माझी धडपड आहे आणि ही जी माझी धडपड आहे ती तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकणारच नाही. त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर माझ्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक तुम्ही प्लीज पोहोचवा. आणि तुमचे जे शिक्षक आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्या लोकांना सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलचं लिंक पाठवू शकता. ठीक आहे, चला तर मग आपण भेटूया लवकरच प्रश्न उत्तरांच्या बरोबर. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा आणि छान अभ्यास करा. हा चला मग, टाटा, बाय बाय.